आई चैनल नव नवीन वीडियो पाने साथी आई चैनल ला सब्सक्राइब करा। गुरुर्वंदे गुरुर्विष्णु। बघा महाशिवरात्र निमित्त आपल्या भोसे काटकर वस्ती तर या ठिकाणी जुजलबंदी भारुड्याचा कार्यक्रम आयोजित केला। आमचे असणारे सर्व दादा चव्हाण महाराज कडलास न्याही दादा पाटील महाराज अचकनाळी, आमचे ढोलकी कलाकार आहेत धनाजी केंगार रामपूर जत सचिन महाराज होनूर मकरंद कांबळे कोकळा सुभाष शिंदे महाराज वाकी अलेगाव, तरी भारुड्याचा सामना होईल फक्त दादा चव्हाण या ठिकाणी हाना मार्या काय होणार नाही, फक्त सर्वांनी शांततेचं सहकार्य करावे। गजानन मने में मोटा हनुमान मन तो मेरे मोटा, गजानन मन माझ्या निवडायला मुदकाच लाडू, हनुमान मन तो रे मला तलाए तेरे गडू। गजानन महाराज म्हणतो मी मोठा आणि हनुमंत महाराज म्हणतात मी मोठा। देवा गीता मध्ये सुद्धा भांडण असतं, तुमच्या आमच्या मध्ये का भांडण नसावं। हनुमंत महाराज म्हणतात तू शिव शंकराचा जर बच्चा असता तर मी प्रभू रामचंद्राचा शिष्यांतो मी मोठा। गणपती म्हणतो मी मोठा आणि हनुमंत महाराज म्हणतात मी मोठा। तर गजानन बघा गजानन आव भारुडाल रंग सुद्धा भांडण असत। शिवशंभो महादेव मंदिर सुंदर असा सप्त्याचा कार्यक्रम, सप्त्याच्या कार्यक्रमात आज शिवरात्री निमित्त भजन भारुडाचा सुंदर असा कार्यक्रम चालू झालेला आहे।
महाराजाने प्रत्येकाचे नाव सांगितले, मी सांगायची गरज नाही। पांडुरंगा करु प्रथम नमन, दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो। बाबाजी पाटील, अरे गण ही तीन आहेत, देवगण, मनुष्यगण आणि राक्षस गण। या तिन्ही गणाचा जो ईश त्यालाच गणेश म्हणलं जातंय, बरोबर आहे का? नमिल है गणपती माऊली सरदा, I'm not afraid।
गणपति माऊली सारजा आता गुरु राजा दंडवत। अरे येड्या दादा चवान लक्षात ठेव, यांचो बारीक निघो दे अगर मोठा निघो दे त्याचा ठणका मात्र एकच आहे। तर एक माणूस यांचू विकायला आलो होतो बाजारामध्ये, आणि त्या आजीबाईनं दोन नातवांना आणलो होते बाजारामध्ये। अहो इकडं तिकडं आलो आणि त्या आजी म्हणलं इंचू इंचू। तर ती बारकी पोर म्हणाले आजी मला ती खेळायला घे ग इंचू, मला खेळायला घे। म्हणलं आजी म्हणले बाबा आय मावशी इंचू कसं आहे? तर त्या मावशीनं सांगितलं आजी ह्या पाटीतलं घे किंवा ह्यातलं घे 35 रुपयेच किंमत आहे। आजी ही बारीक आहे मोठा आहे कसं जरा कमी जास्त काय तर असावं। तर त्या आजीबाईनं सांगितलं हे मावशी तू ह्यातलं घे किंवा ह्यातलं घे पर त्याचा ठणका मात्र एकच आहे म्हणून सांग। माझे नाव विटू नाही का सांगतो ऐका एक विचार, आहो बळकट धराची ओ माय बाप। गाव 5-25 प्रजेचा तिथे हो कारभार साजनाचा, ज्या धनान केले हवाली गाव धनाचे विसरून गेलाय ना। बघा आही दिसाईला काळा नाद करू नकोच, दिसायला काळा तिच्या अंगात चाला। दादा चव्हाण लक्षात ठेव, दिसायला काळा हिच्या अंगात चाला, मी कधी लहरायचा माझा नाद नाही करायचा, माझा नाद नाही पंचवीस प्रजेचा तिथे हो कारभार साजनाचा, ज्या धनान केले हवाली गाव धनाचे विसरून गेलाय ना। तर कोणचे काम कोण मज मस्तर आणि अहंकार, आबाजीने हवाले केलाय गाव धनाचे विसरलाय ना। तल पाल्यावर ठाक कोणाचे पळा म्हणते की माय बाप, जेव्हा तलप लागी बाकीशी तेव्हा तुम्हा माशी सुशेल कोणची, म्हणून साजनाचे भीड धरू नका की होजी माय बाप। तेथील मागे सपाट विष्णू लोक आज विलघाट, मग थोर थोड वाट धावाल की जी हो माय बाप। आबाजीने हवाल केलं गाव धनाचे विसरला नाव, चल पाल वरी ठाव
जन्मचे पलाव मनते हो माय बाप एका जनार्दन एक कुवाड मोठा व्यान तर मारेला बाकीचा फाटा उपराटा केला दरवटा कैलासाचा हो माय बाप आहो दिसायला काळा ए जांगात लयचा माझा नाद नाही करायचा माझा नाद नाद नाही करायचा माझा नाद नाही करायचा दिसायला काळा हे जांघात चाळा कधी न हरायचा नाद नाही म्हणले करायचा माझा आम्ही पाटील महाराज शाण्याचा नाद करतो येड्याचा नाद कधी करत नाही बरोबर आहे का काय म्हणला बाजारात एका आजीनं एक छोटा इंचू आणला आणि एक मोठा इंचू आणला म्हणला दोन्हीची किंमत सारखी आहे म्हणला अरे कसं असतंय अरे पाया झाला रे नारू तेथे बांधिला अरे का फरू अरे तेथे बिव्याचे का आणि आज माझी रे त्वाद अरे रुचला घरचा गुलाम त्यांनी करतो त्याला रे सलाम अरे तेथे चाकराचे का आणि आज माझी रे त्वाद अरे रुचली घरची रे दाशी धनी समजा सारून चाललेलं का महिला मंडळ आमची देवपूजा करत असते जास्तीत जास्त पुरुषांना काय माहिती नाही समजा देवपूजा कराय गेल्यावर देवाऱ्यावर विंचू आला आता सारून चाललेलं का वर चप्पल घ्यायचं म्हणलं तर तू देवावर बसलाय लयावर खेळाय महाराज काय म्हणतात अरे वाघ निघाला तर बंदूक घेता येईल साप निघाला तर काती घेता येईल पण असला जर विंचू देवाऱ्यावर असू नये पुतव्या असू नये चपलाशिवाय हानायचं नाही जात तिला काय लय काय बार काय पण सांग काय म्हणते अरे गाव भरला रे पाचाने पंचवीस झाले रे धनी अरे गुंतले आपापल्या वेतने शेवटी धन्यास विसरून गेले की जी राजानो हवाली केलाय गाव धन्यान हवाली केलाय गाव हवाली केलाय गाव कसाय सध्या
लहानपणाची अवस्था कशी असते बघा, दात पडलं की राम म्हणता येत नाही, राम म्हणा गेला की याम शब्द निघतो निघतो गेला. मी काय माझ्या पदर सांगत नाही, जे काय आहे ते खरं सांगतो. म्हातारा झाल्यावर मान अशी अशी हलते महाराज, हलते का नाही? हा महिलांची सुद्धा हलती, महिलांची मान कशी हलते महाराज, महिलांची मान अशी हलत असते आणि पुरुषांची मान अशी हलत असते. हे काय भानगड आहे? अहो ह्याच्या मागे सुद्धा शास्त्रीय कारण आहे. तारुण्यपणी त्या पुरुषानं आपल्या पत्नीला लई त्रास दिलेला असतो, ती पत्नी म्हातारपणी काय म्हणत असती, नवा धनी तवाचा दम काय राहिलाय काय राहिलाय काय राहिलाय. म्हातार म्हणत नाही ग नाही ग नाही ग नाही गाय खेळ आहे. कसं असतंय महाराज, कळलं तर भारूड आहे नाहीतर जीवाला फिरूड आहे. भारूड म्हणजे विनोद नव्हे, भारूड म्हणजे करमणूक नव्हे. आता फक्त तुम्ही फाउंडेशन हलवायचं नाही, 15 ते 20 मिनिटात गणेशची माती आहे. काय म्हणला दादा महाराज पाटील? अरे पाटलाला गावात पाटील की करायची असती, पारावरती बसायचं असत. एकाची तंबाखू एकाच सुना, कुणाचं भांडण कुणाला बी लावायचं, बरोबर आहे की नाही? कसं असतंय महाराज, तुम्ही बघा पाटलाला सुद्धा किंमत होती, पण कधी? पूर्वी काळात होती. आता पाटलाची किंमत राहिलेली नाही. सध्याच्या आरक्षण मुलं पाटील की कुणाकडे बी गेली? पाटील आहेत का घरात? किरसुने काय गेली? लय अवघड खेळ आहे, साधा नाही. हा पूर्वी काळात कसं होत? अरे पाटील सांगलती पूर्व दिशा, पामन सांगलती रियामुषा, अरे नावी ठेवल तेवढ्याच किरेमिशा. पूर्वी होत पण आता नाही ना राहिलं ती. आता आता एखाद्या लग्नात जावा तुम्ही, कोणता नवरा आहे कोणती नवरी आहे ओळख पण येत नाही मला. त्या नवर देऊन पाक मिशा दाढी पाक हजरलेली असते. लय अवघड खेळ आहे. अरे गुडगे गावची रे मेठे मोडतील, पाय गावरे चालूच राहतील, अरे हातापुरे वाळून जातील, आई शिफाचिता होईल की राजानो. कडी लय हुशार, डोक्याने एवढा हुशार म्हणता. गावातल्या लोकांना फसवल ती फसवल, आम्हासारख्या जोडीदारांना फसवल ती फसवल, पण स्वर्गातला यमराजा ह्याच्या घरी आला त्याला सुद्धा घडेल काय झालं म्हणसाल? यमराजा एक दिवशी ह्याला नेण्यासाठी ह्याच्या घरी आला. पाटील महाराज चला तुमचा खेळ संपलेला घेऊन जायला आलो म्हणले. ह्या घड्यानं यमराजाला हात जोडलं, काकुलती आला, म्हणला एक 2 मिनिटं तर बसलं का माझ्या दारात. घडी घरात गेला, पाणी आणून दिलं. यमराजा पाणी पितोय तो घरात गेला, सुंदर असा गॅस वरती चहा केला, त्या चहा मध्ये गुंगीचं औषध टाकलं आणि त्या चहा यमराजाला आणून दिला महाराज. ती चहा यमराजा पेला, चहा पेल्या पेल्या त्या गुंगीच्या औषधानं त्याच्या दारातच यमराजा झोप लागली. यमराजाची फाईल घेतली, बघितली, वरच्या कडला ह्याचं नाव होतं भादराच, त्या फाईल मधनं वरच्या कडचं नाव काढलं, खालच्या तळाला. आता म्हणला 500 वर्ष मरत नसतो, म्हटला दादा पाटील काय, दादा महाराज काय, सचिन महाराज येऊ दिला तर कोण बी होती, 500 वर्ष तर मी मरत नाही, म्हटलं एवढी मोठी फाईल आहे ती संपल कवा, माझा नंबर येईल कवा. 1 तासानं यमराजा जागा झाला आणि यमराजा काय म्हटला, पाटील महाराज तुम्ही माझी एवढी सेवा केली आहे, तुमच्यासाठी मला काहीतरी करावं लागेल, म्हणजे माझ्यासाठी काय करता, म्हणला ही घडी. पाटील महाराज रोज म्हणला वर्ण नंबर लावत होतो, आज वर्ण नंबर लावत नाही, म्हणला आज खालना नंबर. अरे घरात निघायला उशीर झाला, मधीच गाडीनं घोटाळा केला, अरे वक्त्याती भारुडाला मधी वक्त्याती भारुडाला.
एखाद्याचं लहानसं बाळ असू द्या, कुणाचे बी असू द्या, रस्त्यानं जात असू द्या, त्या बाळाला कोण बी येईल उचलून घेईल, ये रे बाळ एक पप्पी दे। पण जर समजा 50-60 वर्षाचा आडवा आला तर कोण म्हणेल की या आजोबा? अरे एका जनाली शरण दिव्य उतरोनी रे रसायन, अरे चोनी भवाचे वंदन वैकुंठ वास करिला की राजानो, अरे घरात मनी गायला उशीर झाला, अरे मदीच गाडीनं घोटाळा केला, भक्त्याची भरुडाला पटमधी भक्त्याची भरुडाला समाचार सादर करते कि हो जी माय बाप, माझा निराकार मुळीचा ठिकाणा भक्तासाठी सोडल्या जाना, वस्ती भरून सांगतो काया पुरच्या कुणा, आहो सांगीन की जी माय बाप। मी पार्वतीच्या गळ्यातील हार, ईश्वराचा पूर्ण भार, त्याचाच करतो कारभार, नभ्राचे शिरते की हो जी माय बाप। एकच राजा वेगच राजा विते जलमिला, माझ्या देवात नाव गत किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवात नाव गायत मी पार्वतीच्या गळ्यातील हार, ईश्वराचा पूर्ण भार, त्याचाच करतो कारभार, नभ्राचे शिरते की हो जी माय बाप। अखंड द्वारी पडला असतो, प्रेमाचा तुकडा मी मागून खातो, आहो धन्याशी दुधला देतो, सांगीन की जी माय बाप। समस्त कुळवाडी नगरीचे आहो पैसे टाका माझ्या धन्याचे, आणि बाकी ठकू नका जी माय बाप। आसा मी दिजली शेवटी गेला गा येदावरी, ज्ञान देव म्हणी आजना केली, सांगीन की हो माय बाप।
श्रेष्ठ राजा इथे जन्मला सोनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गातो माझ्या देवाचं नाव गातो।